कोरोना काल समाप्तीकडे येत असताना हे अशा प्रकारचं विवेचन आपल्यासमोर येणं याला एक प्रकारचं औचित्य आहे असं मला वाटतं याचं कारण या सगळ्या काळामध्ये अनेक कंपन्यांचे स्टॉक्स गडगडलेले होते परंतु फार्मा कंपन्यांचे स्टॉक्स मात्र वधारलेले होते आणि ज्यांनी साधारणतः मागच्या जानेवारीमध्ये फार्मा कंपन्यात पैसे गुंतवले त्या प्रत्येकाने आत्तापर्यंत भरपूर पैसे कमवले याच्यात काही शंकाच नाही अर्थात दॅट इज अ पार्ट पहिले आपल्याकडे आय व्ही आला मग इबोला आला मग सार्स आला मग हे आलं ते आलं आणि आत्ताचा करोना आला हे सगळं मॅन्युफॅक्चर्ड आहे हे कोणतरी घडवतंय नाही मला असं नाही वाटत म्हणजे करोनाच्या बाबतीत तर मी ह्याचा खूप अभ्यास केला मला एक इथे सगळ्यांना सांगायला आवडेल की जेव्हा एखादी साथ येते ना तेव्हा तिच्याकडे बघण्याचे दोन चष्मे असतात एक चष्मा आहे विज्ञानाचा आणि दुसरा चष्मा आहे राजकारणाचा आणि त्यामुळे कोविडच्या बाबतीमध्ये जेव्हा अमेरिका जोरजोरात ओरडत होती की ही चायनानी मॅन्युफॅक्चर केला नेचर ट्रम्, नावाच्या ट्रम्प जास्त ओरडत होते ट्रम्प ओरडत होते सो जेव्हा नेचर नावाच्या एक जे अतिशय प्रसिद्ध वैज्ञानिक मासिक आहे त्यामध्ये एक मोठा लेख छापून आला जो वीस सा शास्त्रज्ञांनी एकत्र लिहिलेला लेख होता आणि त्यात त्यांनी चा पंधरा कारणं दिली आहेत की का हा मॅनमेड असू शकत नाही पण तरीही ट्रम्प म्हणतच राहिले की हा यांनी बनवला कारण ते राजकारण आहे त्यामुळे आपण जेव्हा एखादी गोष्ट आणि मगासपासून आपण बोलतोय असं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर फॉरवर्डचा पूर आलेला आहे म्हणजे कित्येतरी जण असं म्हणतात की कोविड नाहीच आहे करोना असं काही नाहीच आहे आणि जेव्हा की लोकांनी त्याचं जेनेटिक सिक्वेन्स आयसोलेट केला आहे तो बघितला आहे मायक्रोग्राफ खाली पाहिला आहे आणि तरी अनेक लोक अशी आहेत जे नाहीच आहेत म्हणतात हो बरोबर आहे ते करोनास्पद आहे हां सो त्यामुळे आपण हे शिकायला हवं की जे काही सांगितलं जात आहे पॉलिटिकल अँगल काय आहे आणि शास्त्रशुद्ध अँगल काय आहे आणि जे काही आपण ह्याबद्दल म्हणू की त्याला जसं मर्डेकर म्हणालेत की येऊ दे वाणीस माझ्या काट्याची कसोटी त्याच्यावर घासून ते प्रूव्ह झालाय का तरच ते बोला हे जे प्रूव्ह करणं आहे ना ते फार महत्वाचं आहे आणि तोच तर आत्ता कळीचा प्रश्न आहे की आमच्या दंडाजवळ आता सुई आलेली आहे परंतु टोचली जाणारी लस ही पुरेशी सुरक्षित आहे का त्याच्या पुरेशा ट्रायल्स झालेल्या आहेत का असा आता आम्हाला प्रश्न आहे की ती परदेशातल्या लशीला उत्तर म्हणून आपण अपुऱ्या ट्रायल्स निशी हो थोडी घाई झाली आहे पण मला असं वाटतं की जेव्हा अशी सिच्युएशन येते आणीबाडीची तेव्हा घाई करावीच का लागते कारण सेफ्टी जर आ, एफिकसी दोन गोष्टी असतात कुठल्याही याच्या एफिकसी आणि सेफ्टी तर सेफ्टीमध्ये काही फार प्रॉब्लेम नाही आहे असं जर सिद्ध झालं फेज टूपर्यंत पर्यंत तर यू कॅन कॉम्प्रोमाइज साईटली द एफ स्लाईटली द एफिकसी बिकॉज इट इज अ वॅक्सिन सो त्याबाबत काही ये प्रश्न येणार नाही फार तर फार काय होईल की त्यांनी तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार नाही पण एनिवे तुमच्याकडे काही नाही आहे त्यामुळे हा हे तारतम्य बाळगणं जरुरी आहे की कशाचा आग्रह किती धरायचा आणि केव्हा धरायचा पूर्वीच्या काळी एखादी लस बनवायला आठ आठ दहा दहा वर्ष लागायची आणि आता ती दहा महिन्याच्या आत लस तयार होते आणि आता कालपासून तर जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात देखील झाली दहा वर्ष ते दहा महिने ही प्रगती म्हणायची काही काळजी न घेतलेली धोका पत्करलेली एक गोष्ट म्हणायची नाही प्रगतीच म्हणायची आणि हे शक्य यामुळे झालंय की मला असं वाटतं की या पॅन्डेमिक मध्ये जगातली जी सायंटिफिक कम्युनिटी ज्या पद्धतीने एकत्र आली आहे तेवढी ह्याआधी कधीच आली नव्हती आणि तो जो कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे त्यामुळे ते खूप भरभर झाला आहे म्हणजे एकीकडे तुम्ही सगळीकडे लसराष्ट्रवाद बोकाळलेला दिसतोय तुम्हाला आमची लस तुमची लस ह्याचे चाललंय पण सायंटिस्टना ह्याच्याशी काही घेणं नाही आहे आणि तो जो एफर्ट आहे तो सगळा कॉर्डिनेटेड एफर्ट आहे म्हणजे एकाने हे बनवलं एकाने ते बनवलं एका ते नॉलेज शेअर केलं केवढ्या मोठ्या प्रमाणात रिसर्च पब्लिकेशन शेअर झाली शास्त्रज्ञांनी माहिती शेअर केली आणि त्यामुळे ती भरभर आलेली आहे त्यामुळे मला नाही वाटत की आपण असं आणि आपण जेव्हा असं स्टेटमेंट करतो ना की आम्ही ह्या पक्षाची लस घेणार नाही त्या पक्षाची लस घेणार नाही तेव्हा त्याच्या मागे ज्या करोडो शास्त्रज्ञांचे कष्ट असतात ना त्यांना आपण नलिफाय करतो असं मला वाटतं सो वी हॅव टू शो दॅट रिस्पेक्ट अतिशय दुर्दैवी बाब अतिशय दुर्दैवी आहे आणि तुम्ही भारत बायोटेक बद्दल म्हणजे भारत बायोटेकचे कृष्णा एला आहे इज अ कोर सायंटिस्ट ही इज नॉट अन ही इज नॉट अ इंडस्ट्रियलिस्ट मिअरली तुम्ही त्यांचे म्हणजे जगातल्या अर्ध्या लसी आज भारत पुरवतो प्री क्वालिफाईड लसी आहेत आणि तुम्ही तरी सुद्धा त्याला फक्त पक्षीय राजकारण देऊन बघताय ते करता कामा नाही मला वाटतं आपल्याकडे फार्मा स्ट्रक्चर्स मध्ये विभागली गेलेली आहे एक आहे त्या डायरेक्ट फॉरेन फार्मा कंपनी आहेत फायझर ऑर ग्लेंडिया ग्लॅक्सो आणि दुसऱ्या त्या आहेत त्या इंडियन फार्मास्युटिकल कंपनी सिप्ला आहे रॅनबॅक्सी अरविंद फार्मास्टिकल्स आहेत ए अप डाउन फ्रंटस्टिक जॉब इन ब्राझील ना औद्यनिक प्लांट्स व्हिजिट केलेले आहेत या दोहन दोहोंमधल्या स्पर्धेबद्दल काही सांगाल त्यांच्यामध्ये ना स्पर्धा असू शकत नाही म्हणजे प्राईसवाईज तुम्ही बघाल तर जी बिग फार्म आहे मल्टीनॅशनल इंडियन म्हणजे यू एस आणि आफ्रिक युरोपमधल्या ज्या फार्म आहेत तर मी जसं म्हणाले की औषध शंभर रुपयाचं असतं ते तीन चार रुपयाला मिळायला लागतं ला 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 आणि त्यामुळे पैशाच्या बाबतीत त्यांची काही कॉम्पिटिशनच होऊ शकत नाही पण त्यांच्यामध्ये जी काही कॉम्पिटिशन औषध लवकर बाजारात आणण्यामध्ये आणण्याची आहे ती सामान्य माणसाला अतिशय गरजेची पण ऑफकोर्स म्हणजे ऑफ पेटंट झाल्यानंतर कोण सगळ्यात आधी औषध बाजारात आणतं जेनेरिक जेनेरिक औषधं जर एवढी गुणवत्तेला सरस असतील आणि किमतीला कमी असतील तर मग आजचे डॉक्टर्स ती प्रिस्क्राईब करताना का आढळत नाहीत भाग क्रमांक एक आणि भाग क्रमांक दोन त्याची दुकानं आम्हाला इतर दुकानांसारखी फार्मा दुकानांसारखी सगळीकडे उपलब्धता का असू शकत नाही आता खूप मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत ज्यांना औषधी हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे का उपलब्ध का डॉक्टर लिहित नाहीत ह्याचं कारण अगदी सोपं आहे म्हणजे वॉट डू दे गेट इफ दे आर राईटिंग चीपर मेडिसिन वाय वुड दे गेट आणि मला हे सांगायचंय की फार्मा uh, उद्योग हा असा उद्योग आहे की ज्यात इनडायरेक्ट मार्केटिंग आहे तुम्ही डायरेक्ट तुमच्या कस्टमरकडे जाऊन मार्केटिंगच जा करू शकत नाही तुमचा कस्टमर डॉक्टर आहे आणि त्याला जर तुम्ही एवढ्या सीएमईज ना पाठवाल इकडे पाठवाल तर तो मला जास्त बोलायला लावू नका <laughs> या विषयावरती पण जेवढं बोलात जे बोललात ते देखील सोशल मीडियावर एक्सक्लोजिव्ह आहे याची मला एक हो मला <laughs> मी जोडे खायची व्यवस्था करून ठेवलेली आहे माझी पण मी इथे एवढंच <coughs> सांगेन थोडस सा, की जनरिक औषध निर्माण उद्योग जो आहे ना जगातला तो मोस्ट टाइटली रेग्युलेटेड उद्योग आहे त्यामुळे जनरिक औषध हे स्वस्त आहे म्हणजे ते डुप्लिकेट आहे हा जो भ्रम आहे ना आपल्या डोक्यातला तो आपण काढून टाकायला पाहिजे दे नेव्हर आर काउंटरफिट मेडिसिन्स केवळ क्लिनिकल ट्रायलची कॉस्ट वाचलेली असते टेक्नॉलॉजी माहिती आहे रिसर्चची कॉस्ट खूप कमी होते आणि त्यामुळे ते स्वस्तात मिळत असतं भारतामध्ये फक्त अॅलोपॅथी असं नाही या देशामध्ये होमिओपॅथी आहे या देशामध्ये आयुर्वेद आहे परंतु आयुर्वेद किंवा होमिओपॅथीबद्दल एक गे आक्षेप घेतला जातो तो आक्षेप असतो त्याच्यातल्या स्टँडर्डायझेशनचा किंवा त्याच्या गुणवत्तेचा त्याच्या प्रोसेसचा गुण त्याच्या दर्जाचा याविषयी काय सांगाल uh, इज नॉट पेटंटेड हो एक गोष्ट अशी आहे की जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे ना ते पेटंट करता येत नाही आपल्याला कारण ते कुणा एकाच्या मालकीचं असू शकत नाही आयुर्वेदाला आपल्याला जर मोठं करायचं असेल ना चायनानी जसं त्यांचं ट्रॅडिशनल मेडिसिन मोठं केलं आयुर्वेद आणि होमिओपॅथी क्लोज बुक सायन्सेस आहेत आणि अलोपथीमध्ये असं आहे की बाप नाही तर श्राद्ध कर त्यामुळे आयुर्वेदाला जर तेवढं मोठं करायचं असेल तुम्हाला तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात क्लिनिकल स्टडीज करा एक माणसाला औषध दिलं आणि असं झालं दोघांनी अग्निहोत्र केलं घरात आणि असं झालं हे करून काय उपयोग आहे जेव्हा तुमच्या ॲलोपॅथीच्या ट्रायल पंचवीस तीस हजार दहा दहा लाख लोकांवर होत आहेत आणि तेव्हा जेव्हा त्याच्यात प्रूव्ह होतं की ते औषध एफिकेशियस आहे तर तुम्हाला आयुर्वेद जर मोठा करायचा असेल तर ते करायला लागेल मी आयुर्वेद कुचकामाचा आहे असं अजिबात म्हणत नाही आहे माझं असं म्हणणं आहे की आयुर्वेदाला आपणच मोठं होऊ देत नाही so, सो हा जो प्रकार आहे की uh, हंड्रेड पर्सेंट क्युअर रेट आहे करोनिलचा कशाच्या ग्राउंड्सवर तुम्ही हे स्टेटमेंट करताय जेव्हा तुम्हाला बद्दल हे स्टेटमेंट करायचं असतं तुम्हाला बाब दाखवावा लागतो मला सांगा जगातली पन्नास टक्के औषधं जर आपण आता लस सप्लाय करण्याची क्षमता आपल्यामध्ये जर आज आहे तर मग आमची बल्क ड्रगची पन्नास टक्के किंवा त्याच्या आसपासची रिक्वायरमेंट चायना का पुरवतं कॉस्ट कारण की म्हणजे जर तेरा स्टेपची प्रोसेस असेल एखादं ए पी आय म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट बनवण्याची तर दहा स्टेपपर्यंतचे इंटरमिजिएट्स आपण चायनाकडून घेतो आणि त्यावरती दोन तीन आ, प्रोसेस करून ए पी आय बनवतो आणि ह्याचं कारण चायनीज इंटरमिजिएट्स अत्यंत स्वस्त मिळतात पण आता तुम्ही करोनाच्या काळात पाहिलं असेल तर सरकारनी प्रचंड सबसिडाईज केलं आहे आणि पूर्णपणे इंडिजिनस कराते म्हणजे फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट सगळं आपण इथे बनवण्यासाठी भारतीय औषध कंपन्यांनी कसं पुढे जाता येईल आत्मनिर्भर सुरू झाल्यानंतर भारत औषध निर्माणाच्या बाबतीत जगात अग्रमानांकित होईल मला असं वाटतं नक्कीच प्रेक्षक <laughs> 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 दोन हजारचं दशक हे भारताला खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य देणारं का होतं तर इथे आय टी उद्योगाला आय टी उद्योगांनी या देशाला खरं तर परदेशात एक नवीन ओळख दिली आणि आय टी म्हणजे इन्कम टॅक्स नाही तर आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसुद्धा नाही तर आय टी म्हणजे इंडियाज टुमारो हे जगाला दाखवून दिलं येणारं दशक जे असणार आहे ते पी टीचं म्हणजेच फार्मॅस्युटिकल टेक्नॉलॉजीचं असणार आहे जगाचं नेतृत्व करायची क्षमता इथल्या फार्मासिस्टमध्ये आहे इथले कायदे कसे सक्षम आहेत त्या दिवशी आपल्याला आत्ता डॉक्टर मृदुलांनी सांगितलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा सरकार येतील आणि जातील परंतु इथल्या औषधी उद्योगाचा पाया कसा भक्कम आहे हे देखील त्यांनी सांगितलं आणि जेनेरिक औषधांबद्दलचा आशावाद हा देखील तुमच्या आमच्या खिशाला परवडणारा सुखावणारा असा होता बेळे यांच्या कामाचं वैशिष्ट्य असं आहे की ते केवळ समयोचित आहे असं नाही तर ते समाज उपयोगी देखील आहे म्हणूनच त्यांच्या कार्याला सलाम